संजय राऊतांनी म्हटलं आहे की ईडी सीबीआयने आणलेलं सरकार हे एकनाथ शिंदेमुळे सरकारला लागलेली असं म्हटलं. एक अशी घसीपिटी कॅसिट आहे, तिला महत्त्व द्यायचं नाही. हो, सरकारने डाव टाकले ते उलटले. सरकार मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शेवटचा डाव टाकून फूट पाडण्याची शक्यता असं मनोज जरंगे पाटलांनी संशय व्यक्त केला आहे. त्याच्याकरता शिंदेसाहेब पूर्ण काम करतायत, देवेंद्रजी काम करतायत आणि मला तरी असं वाटतं त्याच्यावर निर्णय होईल. बाकीचे दोन जे नाश्ते ते त्यांच्या म्हणण्याला माझा काही मी महत्त्व देत नाही. आम्हाला आमच्या पक्षाच्या बैठकीचे जे आदेश होते त्या आधारावर आम्ही या ठिकाणी बैठक घेतली. गुलाबराव देवगण तुमच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडून तुमच्यावर असे आरोप होत आहेत की मंत्री असून चिंगाळ्या काढण्याची भाषा तुमच्याकडून सोबत नाही. मी त्यांना बोललोच नाही. त्याला असं म्हणतात की नाक खाजे आणि नकटी खिजे, अहिराणीमध्ये अशी म्हण आहे. माझं असं म्हणणं होतं की ज्या शेतकऱ्यांचा पीक विम्याकरता आम्ही आदेश दिल्यानंतर, तिघं मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर, मग अनिल पाटील असतील, गिरीश भाऊ असतील, मी असेल किंवा स्वतः कृषीमंत्री असतील, यांच्यासमोर बैठक झाली, निर्णय झाला आणि विमा कंपन्यांनी ते मान्य करावं आणि जर ते मान्य करत नसतील तर आम्ही विमा कंपन्यावर शिंगाडे काढू. तर देवकरांनी स्वतःच्या अंगावर घेतलं. मूळ त्यांच्याकडे कुठलेच मुद्दे नाही. 4.5 वर्ष हा माणूस पालकमंत्री राहिला, यांनी DPTCमध्ये आपल्या हातात कधी माईक घेतला नाही. सगळी DPTC एकनाथराव खडसेंनी चालवली. मागचे रेकॉर्ड जर मी पाहिले तर यांना हे फेलिवर पालकमंत्री त्या काळातले होते. 4.5 वर्ष पालकमंत्री असताना सुंदर कामं केली असती तर हे जेलमध्ये गेले नसते. तुम्हाला राष्ट्रवादीने उत्तर दिले की तुम्ही काय शिंगाडे दाखवता, आम्हीच तुम्हाला शिंगाडे दाखवू. हे त्यांचं कामच आहे बोलण्याचं. आतापर्यंत ते झोपलेले होते पण त्यांच्या लक्षात येत नाही की राष्ट्रवादीसुद्धा आता आमच्यामध्ये आहे, त्यामुळे पहिले त्यांनी राष्ट्रवादीलाच राष्ट्रवादीने शिंगाडा दाखवावा. हे बघा, प्रत्येक पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्या पक्षाचं कार्य करत असतो. राबवता आहे त्यांनी ते राबवावं, त्याच्याबद्दल कोणाचं काही दुमत नाही. आता आम्हाला असं वाटतं की मजूर फेडरेशनच्या की जमा झाल्या पाहिजे, ते एकाच घरात नको. तर त्याच्याकरता मी पण आंदोलन करणार आहे. शेवटी आंदोलन करणं हा माणसाचा स्वभाव आहे. माणसाच्या शरीरात आंदोलन असलं पाहिजे आणि आंदोलन हे असणं काही चुकीचं नाही आहे.